सामाजिक, राजकीय, व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाजाचे. उत्तर प्रदेशातील हाथरस येथील एका तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात संपूर्ण देशात संतापाची लाट उसळलेली आहे. या दुःखाच्या प्रसंगी पीडितीच्या कुटुंबियांच्या वेदनेवर हुंकर घालण्याची गरज असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांच्या जखमीवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. या पीडितेच्या मृत्यू झाल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी कुटुंबियांचा विरोध झुंकारत तिच्या मृतदेहावर रातोरात अंत्यसंस्कार उरकले आहे. अशा अतिशय निंदनीय कृत्य केल्यामुळे आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी आज काँग्रेसकडून करण्यात आली आहे. याकरिता महामहिम राष्ट्रपती महोदय यांना जिल्हाधिकारी मार्फत महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुजाती विभाग NSUI यांच्या वतीने निवेदन देण्यात आले व निदर्शने करण्यात आली. यावेळी अनुजाती विभाग प्रदेशाध्यक्ष श्री विजयजी आंबोरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस श्री संजयजी राठोड, इंटक नेते श्री लक्ष्मणराव घुमरे, ज्येष्ठ नेते डॉक्टर संतोषजी आंबेकर, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस उपाध्यक्ष सौ मिनेल आंबेकर, अनुजाती महिला विभाग समन्वयक सौ आशा इंगळे, NSUI जिल्हाध्यक्ष शैलेश खेडकर, सेवादल महिला जिल्हाध्यक्षा सौ नंदिनी टारपे, श्री विनोदजी बेडवाल, डॉक्टर देवकर, रवी रिड्डे, ज्योत्सना जाधव, बिनोबी चौधरी, सौ कमलताई गवई, शोभाताई जिने, सौ रेखा कोल्हे, NSUI चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी इरफान सय्यद, महाराष्ट्र 24 न्यूज, बुलढाणा.